पोलीस यंत्रणा वाटते त्यागावी उरती आहे याचंच नाव झालं पाहिजे हो संपूर्ण पोलीस खात्याला हे वाटते ते डिक्लेअर करू शकत नाही कारण का पोलिसांची नोकरी खाकी ड्रेस उद्या बदली करतली आणि म्हणून मला असं वाटतंय की ह्या जत्ते आपण मगाशी आमच्या गायकवाडीने आवाहन केलं होतं की जाताना अतिशय तुम्ही शांतपणे गेलं पाहिजे बरोबर आहे आम्ही इतर वेळेला वाघ आहोत कागदी वाघ नाही प्रत्यक्ष वाघ आहोत रानातले वाघ आहोत यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही दबावाला बळी न पडताना ज्या भावनेने आम्ही या ठिकाणी दिपा पाटलांचे आलेलो आहोत त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला या ठिकाणी वंदन करतोय दिपा पाटील साहेब अमर रहे दिपा पाटील साहेब अमर रहे 15 ऑगस्ट पर्यंत दिपा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव दिलं नाही तर 16 ऑगस्ट पासून विमानतळाची सगळी कामं बंद केली जातील याची सूचना नोंद घ्यावी आपल्याला पाठीमध्ये ओबीसीचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओबीसीची चळवळ चालवलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संदर्भात लढाई ज्यांनी चालू केलेली आहे असे लोकप्रिय नेते प्रकाश अण्णा शेडगे या ठिकाणी आलेले आहेत ते त्या ठिकाणी आपले 2 मिनिटात मध्ये त्यांचा पाठिंबा कसा जाहीर करतात ते ठिकाणी बोलून बोलूया आणि त्यांनी जाहीर करावा आज या ठिकाणी लाखांच्या संख्येने आज आगरी कोळी समाज असेल तराडी समाज असेल धनगर समाज असेल सगळे समाज एकत्रित होऊन आज या ठिकाणी लाखांच्या संख्येने भूमिपुत्र जे आहेत या ठिकाणी आपण आलात आपल्याला सलाम करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज आज दिवा पाटलांच्या या रॅलीमध्ये आपल्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आलोय या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो दिवा पाटलांच्या नावाला पाठिंबा या ठिकाणी देत आहे महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज आहे त्या दिवा पाटील ही आमची ओबीसीची अस्मिता आहे आमच्या ओबीसीसाठी त्यांनी जे काम केलं ते वाखाणण्याजवळ काम आहे दिल्लीपर्यंत त्यांनी जाऊन पंतप्रधानांपर्यंत ओबीसीच्या सगळ्या मागण्या त्या काळामध्ये त्यांनी पोहोचवलेल्या आहेत अशा दिवा पाटलांच्या नावाला नाव ह्या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी जी आहे ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या भटके उंच असेल बारामतीत असतील सगळ्या समाजाच्या वतीनं हे नाव दिलं गेलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा भेटून आणि आपल्या भावना ज्या आहेत भावना आम्ही करू आणि आपल्या लढ्यामध्ये जो आहे आपल्या खांद्याला खांदा दे राहून हा लढा जो आहे आपण शेवटपर्यंत आपण लढू एवढं आपल्याला मी आश्वासन देतो पुन्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो हा लढा अगदी ताकदीनं आपण लढलात आणि हा लढा जो आहे दिवा पाटलांचं नाव या विमानतळाला दिल्याशिवाय आता हा लढा आपण थांबवणार नाही असा निर्णय आपण घेणार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जय बल्लारा